आता ही सगळी आमच्या आधीची पिढी त्या तोही त्यांच्या समोर एक विचार जातोय आणि आता आम्ही या ठिकाणी बोललात ती एक त्यांना ऐकायची संधी किंवा आम्हाला प्रश्न विचारायची संधी त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असतं जे कुणी तिथे स्थानिक आमचे नेते आमदार असतात ती व्यवस्था अतिशय उत्तम करतात आणि इथं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे या जिल्ह्यामध्ये आमचे एक सहकारी होते त्यांचं नाव लक्ष्मणराव पाटील लक्ष्मणराव पाटलांचे मार्गदर्शक होते किसनवीर आणि किसनवीर हे अत्यंत शिस्तीचे ग्रस्त असायचे त्या शिस्तीच्या बाहेर त्यांना राजाला खवायचं नाही आणि नेमकं तेच तात्याने उचललं होतं आणि तात्याने जे उचललं होतं तेच मकरणी उचलले त्यामुळं ती परंपरा ही पुढे चालली महावीर शरीरात आली याचा मला आनंद सर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं हे शिबिर आहे राज्यव्यापी याच शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये युवकांना अधिक संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता पुढे येताना दिसते पक्षाकडे साहजिकच आहे म्हणजे ही सगळी तरुण मुलं त्यांची अपेक्षाच असणार की आम्ही जागा त्यांना अधिक संधी द्यायला पाहिजे आणि दोन तीन गोष्टी आहेत एक पक्ष म्हणून आमचे जयंत पाटील असतील इथं गृहमंत्री ते असतील किंवा सहकारमंत्री असतील हे सगळे लोक बसून एक धोरण ठरवतील की निवडणुका कशा झाल्या पाहिजेत हा प्रश्न का यावेळेला आला तर आम्ही राज्य एका विशिष्ट घटकांना वळण घेऊन चालवतो आणि त्यामुळे हे कॉलिशन गव्हर्नमेंट या पार्श्वभूमीवर उद्या या निवडणुकासुद्धा एकत्रित धरायच्या का हा एक प्रश्न मी आमच्या अध्यक्षांच्या स्टेटमेंटचं असलं की आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आणि विविध पक्षांची चर्चा करणार होतो प्रश्नावर त्यामुळे उद्या ही एकत्रित निवडणूक लढवायची जर वेळ आली तर कशा पद्धतीने लढवायची याचा विचार करावा लागेल एकत्रित लढवायची स्थिती नसली तर त्याचं मार्गदर्शन आम्ही सातारच्या बँकेच्या लोकांच्याकडनं घेऊ सर काल सहकारी बँकांच्या निवडणुका झाल्या शशिकांत शिंदेचा पराभव खर तर दुसऱ्यांदा पराभव होतो कुठतरी अंतर्गत आहे मी काही त्याचं खोलच गेलो नाही पण मला असं वाटतं की शिंदेनी ही निवडणूक अधिक सिरियसली घ्यायला हवी याच निवडणुकीमध्ये शंभूराज देसाईंचा सुद्धा पराभव झालेला आहे त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीच्या या सगळ्या महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलोच होतो ना इथं महाविकास आघाडी म्हणून पॅनल केलं होतं त्यामुळे तशी स्थिती नव्हती इथं आणि शेवटी प्रत्येक जण किंवा त्यांचा पक्ष स्वतंत्र एक तर इथं सुद्धा या बँकेचाच प्रश्न तुम्ही काढला ही आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवत होती इथं काहीतरी सरकार सरकार काहीतरी असं काही केलेलं होतं आणि त्यांनी बसून हे केले त्याच्यात सगळं दिसत होतं काही ठिकाणी कोण कोणा मदत करते वगैरे वगैरे साधारणतः कॉपच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्ष हा असंच आम्ही घेत नाही सहकारी संस्थांचे इलेक्शन होईल आता बऱ्याच ठिकाणी बघितलं काल जळगावची निवडणूक झाली आता जळगावमध्ये 21 जागेच्या पैकी एक एकवीस पैकी वीस आता ती यादी बघितली निवडून आलेल्या लोकांची राष्ट्रवादीचे लोक जास्त आहेत पण विविध पक्षाचे लोक शिवसेना त्याच्यात आहे आणखी त्याची काँग्रेस त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सांगलीची निवडणूक झाली तिथं बहुतेक विजयाची आहे ना ती आघाडी म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेस असेल शिवसेना अशी अच्छा आघाडी होती तिथे चांगले झाले काही दोन तीन जागा गेलेले दिसतात दोन त्याच्यानंतर
आणखी दुनियाभरी निवडणूक झाली. माझा जिथे माहिती नाही तर माझा असेसमेंट होतं तिथं थोडी बीजेपीची परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या पेक्षा माझी आहे. पण हे सगळं खरं असेल तर त्या निवडणुका पक्षाच्या सिंबॉलवर पक्षाच्या नावावर पक्षाने निवडलेल्या प्रक्रियेतून उमेदवार अशी नव्हती त्या कॉन्स्टिट्युशनच्या निवडणुका. सर, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, मार्ग निघताना पाहायला मिळत नाही. तुम्ही सुद्धा आढावा बैठकीचे काही सूचना किंवा काही मार्गदर्शन केलं की त्यांना? आढावा बैठक काही घेतली नाही मी. पर्यावरण काय ते पर्यावरण मंत्री अजित परब याच्यात आर्थिक काही गोष्टी असत्या त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री एसटीचे सगळे अधिकारी आणि खोस्तच्या लोकांच्यासाठी अशी चर्चा आम्ही 4-7 तास केली आणि कसा याच्यात मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून काही पर्याय सुचवलेले. पहिली गोष्ट अशी आहे की एस टीची आर्थिक स्थितीच व्हायची आहे. एस टी ही 1948 साली सुरू झाली. कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल एस टीची जी सुरुवात झाली त्यावेळेला हे मंत्रालय एस टीचं ते मंत्रालय त्याचे मंत्री होते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्टेट ट्रान्सपोर्टची जेजूची महाराष्ट्रात झाली आणि पहिली बस जी सुटली त्या पहिल्या बसचा प्रवास चव्हाणसाठी स्वतः केला होता. फार लांब नाही पण ठरत सिंबॉलिक असून म्हणतो तेव्हापासून जवळपास गेल्या 2 वर्ष जर सोडले तर कधीही एस टीला राज्य सरकारच्याकडनं ॲडव्हान्स घ्यावा लागला. एस टी ही स्वतःच्या ताकदीवर पॅसेंजरच्या पाठिंब्यावर ही खुरं जात होती आणि आपला अर्थव्यवहार सोडून सांभाळत होती. अलीकडच्या काळामध्ये माझ्या वाचनात आलं या दोघांना अधिक माहीत असेल माझ्या वाचनात असावे की राज्य सरकारने काही 100-200-500 कोटी एसटीला 500 कोटी काहीतरी दिले कशासाठी तर वेतनासाठी. ही अवस्था एसटीची कधी आलेली नव्हती आणि म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं जळवण्याचं साधन म्हणून हे या ठिकाणी असेल तर एस टीचं अर्थकारण हे सुधारायचं कसं याचा चर्चा ही प्रामुख्याने केली. दुसरी गोष्ट त्याच्यात एक मागणी उठी ही होती विलीनीकरण. आता त्याच्यात काय निर्णय घेतात हायकोर्टाने एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीने त्याचा विचार करायचं ठरलं त्याला काही मुदत दिली आणि मी आजच स्टेटमेंट वाचतो माणसांचं की त्या कमिटीचे जे काही शिफारस असेल त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करू. त्यामुळे तो प्रश्न आता हायकोर्टाच्या कमिटी पुढे त्यामुळे विलीनीकरणावर आत्ता काही बोलू इच्छित. पण त्याला दुसरी एक बाजू अशी आहे की आज 96,000 का काहीतरी कर्मचारी राज्य सरकारच्या एकंदर शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय अन्य जे कर्मचारी असतात मग आरोग्य खात्यात काही कर्मचारी आहेत आशा वर्कर्सचे कर्मचारी आहेत एस टीचे कर्मचारी आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यापीठात खाली काम करणारे लोक आहेत हे डायरेक्टली गव्हर्नमेंटचे नाही पण गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. एकदा हे सूत्र ॲक्सेप्ट केलं वेगळी करण्याचं तर ते सगळ्यांना लागू शकते आणि त्याचं आर्थिक चित्र काय राहील हे सरकारने ॲसेस करण्याची गरज आहे. तो एक मुद्दा त्याच्यामध्ये निश्चित होता. तिसरा काही लोकांनी एक असा प्रश्न काढला आम्ही काही काढला नाही पण तो असा की अ वर्क एखाद्या नोकरीच्यासाठी अर्ज करतो
समजा इस्तिक त्यांनी अर्ज केला त्याचा अर्ज कसा करायचा राज्य सरकारकडून होता स्टेट ट्रान्सफर करून होता आणि स्टेट ट्रान्सफरची त्यांची कोण अर्थाची असेल त्यांनी त्याचा इन्शुरन्स त्यांचे सिलेक्शन केले असते त्यावर एका संस्थेचा कर्मचारी हा ती वाचू संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत त्याच्यात मर्ज करून घ्या हे म्हणणे कसं राहील गेली वगैरे असा एक शर्त आहे पण त्याचा मी खोलच गेलेलो नाही आणखी एक गोष्ट त्याच्यात आली जी राज्य सरकारच्याही कारणावर घातली त्यांनी पाच राज्याचं वेतन तपासलं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तेलंगणा आंध्र मध्य प्रदेश हे आपल्या आजूबाजूची राज्य याच्यामध्ये गुजरातचं वेतन हे महाराष्ट्राच्यापेक्षा कमी बाकीच्या सगळ्या राज्यांची ज्या चार राज्यां त्यांचं वेतन महाराष्ट्राच्यापेक्षा अधिक म्हणून आमच्या चर्चेमध्ये आम्ही असं सुचवलं की हा जो फरक दिसतो हा घालवायचा कॉन्शियस डिसिजन घ्यायची गरज आहे इथं वेतन वृद्धी हा एक मार्ग असू शकतो का याची चर्चा तुम्ही चर्चेची करा आमच्या सगळ्या चार पाच तासाच्या चर्चेमध्ये प्रश्न सोडवण्याचे असतील पॉझिटिव्ह अप्रोच राज्य सरकारने घेतला असं माझ्या लक्षात आलं प्रश्न फक्त एकच दिसतो आत्तापर्यंत अनेकदा इस्टीच्या संस्थांच्या चर्चा निरन माझ्यासमोर झाल्या निरन गेल्या 30-35 वर्षात अनेकदा त्यावेळेला मान्यता प्राप्त युनियन या चर्चेला येते यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की आता आंदोलकांनी सगळ्या युनियन घालवल्या त्यांची भूमिका आहे ती कुठल्याही युनियनची आम्ही बोलणार नाही कुठल्याही युनियनची हा आमच्यासाठी निगोशिएट करायचा अधिकार नाही त्यामुळे थोडीशी काळजी आहे की प्रश्न सोडवा म्हणून निकाल कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक घ्यावा हे योग्य आहे पण ते झाल्याच्या नंतर करार कोणाची करत ॲग्रीमेंट जो असतो शेवटी युनियनचं ते कोणाशी ते ॲग्रीमेंट करावं लागेल कामगार त्यांच्या वतीनं आता त्यांच्या वतीनं जे लोक येतात ते काही कधी आत्तापर्यंत ही चळवळ करत होते संघटना त्यांची नाही आज एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं आणि आम्ही लोकांवर असा भाषण देत असतो याचा अर्थ आम्ही त्या सगळ्या संघटनेचे प्रमुख आहोत असं नव्हे तेव्हा सध्या शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी ते महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसचं शिबिर आयोजित केलं त्या ठिकाणी त्यांनी तरुण नेत्यांशी संवादही साधला दरम्यान एसटी संभावर त्यांनी अनिल परब यांच्याशी चर्चा केलेली आहे सध्या एसटी ही आर्थिक तोट्यात असल्याचं देखील शरद पवारांनी इथे नमूद केलं आहे बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे